छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांइतकेच त्यांच्या वक्तव्यावर शांत बसणारेही दोषी असल्याचा आरोप करत उदयनराजे भोसले यांनी या निषेधार्थ मुंबईतल्या आझाद मैदानात आंदोलन करणार असल्याची घोषणा केली. या शाऱ्याच्या पार्श्वभूमीवरती आता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना उद्देशून लिहिलेलं पत्र देखील समोर येत आहे. या पत्रात ते म्हणतात, मुजरा महाराज, महाराज आज खूप गरज वाटते आपल्याशी बोलायची. आम्ही आपल्याशी अंश वंश म्हणून नाही तर आपला एक सर्वसामान्य मावळा म्हणून, एक शिवभक्त म्हणून बोलतोय. आपण स्वराज्याचा पाया रचला त्याला 450 वर्ष झाली. एवढ्या वर्षात आम्हाला कोणाला आपल्याकडे वेदना मांडण्याची अथवा व्यथा लिहिण्याची वेळ आली नाही, कारण आपण रयतेसाठी इतके मोठे स्वराज्य निर्माण केले की स्वराज्य म्हणजेच आपला महाराष्ट्र, आपला हिंदुस्थान आपण घालून दिलेल्या आदर्शावर चालवला जात होता किंवा तसा आभास तरी होत होता. पण अलीकडच्या काळात हद्द झाली. विचारांचा कडेलोट होण्याची परिस्थिती उद्भवते की काय अशी रास्त भीती निर्माण झाली. 18 पगड आणि 12 बलुतेदार यांना घेऊन निर्माण केलेल्या स्वराज्याची आणखी शकले होणार की काय असा विचार येऊन मन विषण्ण झालं. म्हणूनच फक्त मन मोकळं करायला लिहितोय. मनोमन समक्ष उपस्थित राहून हितगुज साधण्याचा प्रयत्न करतोय. सगळीकडेच अंधार दिसल्यावर आमच्या सारख्यांनी जायचं कुठं, व्यथा मांडायची कुठं. सगळं दिशाहीन झालंय. एकही विश्वासार्ह ठिकाण राहिलं नाहीये. म्हणून आपल्या चरणाशी नतमस्तक होण्यासाठी आलोय. पुढे टीका करताना ते म्हणतात की छोटा आणि मोठा मेंदू सोडून काही मुठभर लोकांच्या डोक्यात एक खोटा मेंदू असतो. टाळू भरताना सटकून डोक्यावर पडलेली 2-4 मंडळी आपल्याबद्दल चुकीच्या बाबी प्रचलित करण्याचा प्रयत्न करतायत. वाईट वाटतं. विचार स्वातंत्र्य, भाषा स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखालील ही विकृती आहे. हे स्वातंत्र्य नाही तर स्वैराचार आहे. आपल्याविषयी मला वाटेल तसं आणि मनाला येईल तसं वागेन असं जर कोणी म्हणत असेल तर त्यांची नांगी जिरवावीच लागेल. हा आपल्यासारख्या विश्वाचं दैवत असलेल्या छत्रपतींचा मुद्दा आहे. यात तडजोड नाही. पुढे ते म्हणतात की आपल्याबद्दल चुकीचे उद्गार काढण्याची हिंमत दाखवणाऱ्या विकृत लोकांना आम्ही थेट उत्तर दिलंय, पण आम्हाला ही प्रवृत्ती मोठी करायची नाही. मुठभर लोकांच्या मनातील ही विकृती कायमची ठेचायची आहे. ही एकट्या दुकट्याची किंवा श्रेय घेण्याची लढाई नाही, ही फक्त मराठी माणसाची लढाई नाही तर देशाच्या अस्मितेचा लढाय. म्हणूनच थेट आपल्याशी संवाद साधतोय. पुढे ते असंही म्हणतात की इथून पुढे आपल्याबद्दल एक वाक्य काय, एक शब्द जरी कोणी चुकीचा बोलायची हिंमत केली तर त्याचा आम्ही मुलाहिजा ठेवणार नाही. आपले संस्कार आहेत आमच्यावर. आजवर कधी कुठल्या कलाकृतीला विरोध केलेला नाही. राजकारणात सतत आपल्या नावाचा वापर केला जातो, आपल्या नावाने घोषणा दिल्या जातात, पण आपल्याबद्दल अपशब्द बोलल्यावर राजकारणी मूग गिळून गप्प बसतात तेव्हा वाईट वाटतं. उठसूट आपली तुलना कोणाशीही करणाऱ्यांना इतिहासाचा धडा शिकवावा लागणार आहे. आजवर आम्ही विचारी लोकांना मान दिला म्हणून विकृतींना मान देणार नाही. आपल्याला वचन देतो, आपल्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भूमीत कुठल्याही महापुरुषांचा अपमान सहन केला जाणार नाही. आपण आम्हाला स्वधर्माबरोबरच सर्व धर्म समभावाची शिकवण दिली आहे. पहिल्यापासून आम्ही कायम आपल्या मावळ्यांच्या सोबत आहोत आणि जे काही करायचे ते आम्ही एकत्र मिळून करू. महाराज आपल्याकडून एक गोष्ट शिकलोय, एकीचा ध्यास असल्याशिवाय चुकीचा इतिहास मिटवता येणार नाही. यात कुठंही राजकारण न आणता एक होण्याची हीच ती वेळ आहे. विकृत लोकांशी कसं वागायचं हे आम्हाला चांगलं ठाऊक आहे, परंतु इथं काही विकृत माथी आहेत, ती कायमची वठणीवर आणायची आहेत. वारंवार आपल्याकडे बोट दाखवणाऱ्यांना शाहिस्तेखानासारखी कायमची धडकी भरवणारी अद्दल घडवावी लागणार आहे. आपल्या माणसावर वार करायचा नसतो, पण चुकत असेल, शिवद्रोह होत असेल तर आता अशांना कठोर शासन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आणि महाराज आम्ही आपल्याला वचन देतो की कोणत्याही महापुरुषांचा कोणत्याही प्रकारचा अवमान सहन केला जाणार नाही. महाराज आशीर्वाद द्या. जय भवानी, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय.